अकोला मतदारसंघाचं तब्बल 55 वर्ष नेतृत्व स्वर्गीय भाई गणपत आबा देशमुख यांनी केलं होतं आणि हा अभेद असा 55 वर्षे हा किल्ला त्यांनी राखला होता. परंतु गेल्या निवडणुकीत त्यांच्याकडून त्यांनी त्यांचे नातवांनी निवडणूक लढवली होती आणि या ठिकाणाहून आमदार शहाजी बापू हे निवडून आले होते. आता या मतदारसंघातून भाई गणपत आबा देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. ते उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत. काय सांगाल, काय गणपत आबांची उणीव भासत आहेत या मतदारसंघात आपण प्रचारात फिरत आहात? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघाचं 60 वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि प्रतिनिधित्व करत असताना सर्व जाती धर्मातील गोरगरीब दीनदलित कष्टकरी वंचित घटकांना सोबत घेऊन काम केलं. मागच्या 60 वर्षामध्ये कदापिही ज्या निवडणुकीच्या काळामध्ये दमदाटी दडपशाही गुंडगिरीची भाषा झालेली नाही, आज ती या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये होताना दिसते. म्हणजे तरुण सहकाऱ्यांनी व्हॉट्सअपला आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ स्टेटसला ठेवला तर त्याला बोलवून दम दिला जातो, दादागिरी केली जाते. व्यापारी पेठेतल्या व्यापाऱ्यांना दादागिरी केली जाते आणि सांगतात की ठराविक उमेदवारालाच तुम्ही मतदान केलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला तुमचा व्यवसाय शांततेत चालू दिला जाणार नाही. निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघात काम करत असताना या तालुक्याची एक वेगळी प्रतिमा करून ठेवलेली आहे आणि महाराष्ट्राला एक निष्ठावंतांचा मतदारसंघ म्हणून अशी ओळख करून दिलेली आहे. निश्चितपणे आज तालुक्यामध्ये फिरत असताना स्वर्गीय आबासाहेब नाहीत आपल्यासोबत, याच्यामुळं जनता ही भावनिक झालेली आहे. हे निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे. असं असलं तरी आता आपल्या एकेकाळी घटक पक्ष असलेले किंवा स्वर्गीय गणपत आबा देशमुखांना नेहमीच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे, परंतु आता या निवडणुकीत आपल्या पाठीमागे हे दिग्गज नेते नाहीत. परंतु आता मोहिते पाटील आपल्या प्रचारात देखील उतरले होते, तर काय शरद पवारांची किंवा इतर काँग्रेस राष्ट्रवादीची काय उणीव भासते तुम्हाला? आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत, काँग्रेसचे काही नेते आमच्यासोबत आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पूर्ण पक्ष आमच्यासोबत आहे आणि डाव्या आघाडीतील सर्व पक्ष आमच्यासोबत आहेत. विविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. MIM असेल, वंचित बहुजन असेल, RASP असेल, राजू शेट्टींचा पक्ष आहे, बचूकडूंचा पक्ष आहे आणि विविध भीमराज संघटना आहे, होलार समाज यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, रामोशी समाजाने आम्हाला पाठिंबा दिला आहे, जे गाडीवाले असतात मराईवाले त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. विविध संघटनांनी या शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो डावा विचार आहे, जो पुरोगामी विचार आहे, तो टिकून राहावा याच्यासाठी आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. आणि स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्षे राजकारण आणि समाजकारण करत असताना जिल्ह्यात आणि राज्यामध्ये पवारसाहेब असतील काँग्रेसच्या नेत्यांना मदत केलेली आहे आणि त्या काँग्रेसच्या नेत्यांनी तीच जाण ठेवून आज आम्हाला ते मदत करत आहेत. पवारसाहेब पूर्ण ताकदीनं आमच्यासोबत आहेत. निश्चितपणे 23 तारखेला हा गुलाल आमचा असेल. आपल्यासोबत तगडं आव्हान देखील असणार आहे विद्यमान आमदारांचं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचं जे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे, त्यांचंसुद्धा आव्हान असणार आहे. तर या मतदारसंघात मग मतदारांसमोर जाताना काय विजन, काय आव्हानं आहेत ते आपल्यासमोर? जर यांचं तगडं आव्हान असतं तर निश्चितपणे यांनी एका उमेदवाराने मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा घेतली, दुसऱ्या उमेदवाराने माजी मुख्यमंत्र्यांची सभा घेतली. माझ्यासारख्या तरुणांना पाडण्यासाठी यांना, एवढ्या दिग्गज लोकांना या ठिकाणी बोलवावं लागतं. यातच जनता सुज्ञ जनतेने समजून घेतलं हे तगडं आव्हान कोणासाठी आहे. आणि या मतदारसंघातल्या पुढच्या 5 वर्षामध्ये गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे. या मतदारसंघात महिला सुरक्षित नाहीत. मागच्या 5 वर्षामध्ये इथं दिवसाढवळ्या खून होत आहेत. ही परिस्थिती कदापि मागच्या 60 वर्षात नव्हती. मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, शेतीला वेळेत पाणी मिळालं पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे. असंख्य अंगणवाडी सेविकांनी आशा वर्कर्सचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडवण्यासाठी भविष्यकाळात आम्ही प्रयत्न करणार. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा आणि MPSCला तयारी करणारे तरुण वर्ग आहे, त्या तरुण वर्गासाठी आम्ही शहरामध्ये एक दालन उभा करणार आहे. मोफतमध्ये त्यांना राहणे खाणे आणि शिक्षणाची सोय करणार आहे. ट्युशन घेण्यासाठी पुणे मुंबईला त्यांना
खूप वाढीव खर्च करावा लागतो, तो खर्च टाळण्यासाठी आम्ही या ठिकाणी सुविधा उपलब्ध करणार आहोत. आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गांना चांगले सेवा मिळाली पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. भयमुक्त सांगोला मतदारसंघ आणि भ्रष्टाचारमुक्त सांगोला मतदारसंघ याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. काही गोरगरीब जनतेच्या मुलामुलींच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याच्यासाठी आम्ही काम करणार. निश्चितपणे जे काही आम्ही व्हिजन घेऊन जनतेसमोर जातो आहे ते जनतेला मान्य आहे आणि जनता त्या पद्धतीने ते विस्तारकेला आम्हाला कौल देईल. परंतु सर, या मतदारसंघातलं तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी काय नियोजन आहे, एम आय डी सी दिसत नाही. त्याचबरोबर याच मतदारसंघात मेंढपाळांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यांच्यासाठी काय नियोजन आहे? निश्चितपणे मागच्या काही वर्षांमध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी या भागातल्या गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी दोन एम आय डी सीच्या दोन सुतगिरण्या उभ्या केल्या. निश्चितपणे पुढच्या 5 वर्षामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंगचे युनिट उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि या मतदारसंघामध्ये मेंढपाळांची संख्या जास्त आहे, त्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे. त्याचबरोबर दुभत्या जनावरांची संख्या जास्त आहे. डाळिंब क्षेत्र गेल्यानंतर इथला शेतकरी दूध व्यवसायाकडे वळला, त्या दुधाला भाव मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. प्रोसेसिंग युनिट काढता येते का, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्या दुभत्या जनावरांना चांगली पशुवैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे आणि मोफत मिळाली पाहिजे शासनाच्या माध्यमातून, याच्यासाठी आम्ही कष्ट करणार आहोत. सर, राज्यात बटिंगे तो कटिंगे किंवा ओट जिहादवरून आता प्रश्न प्रतिउत्तर सुरू आहेत, तर या मतदारसंघात का त्याचा प्रभाव राहील का? हा मतदारसंघ कायम मागची 60 वर्षे स्वर्गीय आबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये एक पुरोगामी विचार टिकला पाहिजे, याच्यासाठी इथल्या मतदारांनी आबासाहेबांना 11 वेळा निवडून दिलं. आणि आबासाहेबांनी समाजकारण आणि राजकारण करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार तळागाळात रुजवला, आणि हे सगळं करत असताना कदापिही मागच्या 60 वर्षामध्ये इथं हिंदू मुस्लिम किंवा जातीजातीमध्ये काही चुकीच्या पद्धतीने घटना घडलेल्या नाहीत. इथला समाज सर्व जाती धर्मातील लोक सुज्ञ आहेत आणि निश्चितपणे ती लोक माझ्यासोबत ताकदीने उभे आहेत. काही काल मुस्लिम संघटनेने मला या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी सर्व आंबेडकरी चळवळीचे नेते मंडळी, मतदार आणि मुस्लिम संघटनेचे सर्व मतदार लोकसभेच्या वेळेस एकत्र येऊन त्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिले, त्याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये माझ्या पाठीशी ते दोन्ही समाजाची लोक ताकदीनं पाठीशी आहेत. त्याच्यामुळं मी त्या सर्वांना आव्हान करेन की बाबा, आपल्याला संविधान वाचवायचं आहे, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये आपल्याला शांततेने सुखाने आनंदाने आपल्याला जीवन व्यतीत करायचं आहे, त्याच्यासाठी ते ताकदीनं माझ्यासोबत आहेत. निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी त्यांना एक विश्वास देईन की चांगल्या पद्धतीने आपली सेवा माझ्याकडून भविष्यकाळात होईल आणि तुम्ही बिंदास्त राहून आमच्या पाठीशी राहा. सर, या सांगोला मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात मोठा गुरांचा बाजार देखील आहे, त्याचबरोबर मोठी डाळिंबची बाजारपेठ देखील आहे. जे डाळिंब काही वर्षापूर्वी इथल्या डाळिंबागा ह्या उद्ध्वस्त झाल्यात, तर ह्या डाळिंब संशोधन केंद्र हे सोलापूर शहराच्या जवळ आहे, तर त्यासाठी ते डाळिंब संशोधन केंद्र जिथे डाळिंबाग आहेत तिथे येण्यासाठी काय प्रयत्न असतील, आणि मग इथल्या गुराचा बाजारासाठी काय प्रयत्न असतील त्यात सुधारणा करण्यासाठी? निश्चितपणे 2019 पर्यंत ज्या ज्या वेळेस डाळिंबाच्या पिकांची अडचण व्हायची त्या त्यावेळेस आबासाहेबांनी विधिमंडळामध्ये प्रश्न मांडले आणि कोट्यवधीचे अनुदानं इथल्या बळीराजाला मिळवून दिले. मागच्या 3 वर्षापासून जवळजवळ 80-90% क्षेत्र हे उद्ध्वस्त झालेलं आहे, डाळिंबाच्या बागा पूर्ण नष्ट झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत या दोघांनी मिळून मागच्या 5 वर्षात या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा कारभार पाहत असताना कधीही वाच्यता केली नाही. त्या गोरगरीब बळीराजाच्या अडीअडचणी समजून घेण्यामध्ये हे पूर्णपणे सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत भविष्यकाळामध्ये आम्ही ज्यावेळेस विधिमंडळात जाऊ त्यावेळेस सरकारकडे आम्ही मागणी करू, परत एकदा ह्या भागामध्ये डाळिंबाच्या बागा फुलल्या पाहिजे. त्यांच्यावर जे सोलापूरचं संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी तिथल्या संबंधित शास्त्रज्ञांना भेटून कशा पद्धतीनं या भागात परत एकदा डाळिंब फुललं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही कष्ट घेणार आहोत. जर गरज वाटत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी सबसेंटरचे काही नियोजन करता येते का तेही पाहणार आहोत. आणि
सबंध पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा जनावरांचा बाजार हा सांगोला शहराच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये दर रविवारी भरतो. त्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या निश्चितपणे भविष्यकाळात सोडवल्या जातील आणि सर्व व्यापाऱ्यांना आणि शेतकरी बंधूंना त्यांच्या सर्व सुखसोयी ज्या व्यापार करत असताना त्यांना पाहिजेत त्या मी पूर्णपणे त्यांच्या मागण्या मान्य करून त्या लवकरात लवकर त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आम्ही सोडवू. शेवटचा प्रश्न, तर मतदारांना काय आव्हान कराल? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्या पद्धतीनं माझा तळागाळातला जनता ही पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर माझं कुटुंब आणि माझं आयुष्य त्याच विचाराने आम्ही, मी असेल अनिकेत दादा असतील, आम्ही दोघंही त्याच विचाराने भविष्यकाळात काम करणार आहोत. ज्या माणसाने आपल्या तालुक्याची जवळजवळ 60 वर्ष सेवा केली, आज त्यांचं निधन होऊन 3-3.5 वर्षे उलटत आहेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या मतदारसंघावर लाल बावटा फडकणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्या सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी आहे. 20 तारखेला निवडणुकीला सामोरे जात असताना बॅलेट मशीनवरचं 4 नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेबांना साहेब देशमुख, त्याच्यासमोरचं चिन्ह आहे शेट्टी. हे नाव आणि चिन्ह या मतदारसंघातल्या वाडीवस्तीवरच्या प्रत्येक घराघरामध्ये पोचवण्याची तुम्हा सर्वांवरती नैतिक जबाबदारी आहे आणि ते पोचवत असताना त्या घरातल्या माता भगिनींना, वडीलधाऱ्या मंडळींना समजून सांगणं आणि 20 तारखेला भरगोच असं मतदानरूपी आशीर्वाद तुम्ही द्याल आणि 23 तारखेला या मतदारसंघावरती लाल बावटा फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्याचा आपण निर्धार करूया. सांगोला मतदारसंघातून स्वर्गीय गणपत आबा देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवत आहेत आणि या मतदार गेली जी निवडणूक झाली होती अवघ्या 500 मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु ही मतदार आताची जे निवडणूक होत आहे ती मोठी आव्हानात्मक देखील आहे आणि या मतदारसंघातील जर निवडून आलो तर मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे सोडवू असं देखील त्यांनी मतदारांना आश्वासित केलेलं आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सांगोला.